So welcome all and very patient good morning to all of you. Okay, this is our next lecture for the engineering mechanics, and we are discussing for the syllabus part. Okay, in the previous lectures we have discussed about the first unit, then we have discussed about the second unit also, then we have discussed about the third unit from the section one, and we have started for the fourth unit, that is the center of gravity and moment of inertia, whose weightage for the university examination is about 11 marks. Okay, so here also we have discussed some of the things related to the center, then center of gravity, then inertia, then moment also we have discussed about. Okay, so what we will do, we'll have a quick review of the same, and then we'll start for the our further discussions. Okay, so center we have discussed yesterday. So center is nothing but that point about which or at which if the body is held, then body used to be in a equilibrium. म्हणजे असा पॉइंट की ज्याच्या भोवती बॉडी आपण पकडल्यानंतर ना किंवा धरल्यानंतर ना ती बरोबर इक्विलिब्रियम कंडिशनला येते, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, तर सेंटर असं म्हणतो. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण डिस्कस केलं होतं नंतर ना. सो व्हॉट इज दॅट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी? सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज अ दॅट पॉइंट at which whole weight of the body is supposed to be concentrated. For example, suppose that I do have a box over here. Okay, suppose that this is one box is there. Okay, so if I will held this object at the corner, it is to a slide on my hand. जर का मी साइड ला पकडला तर तो घसरून जातो. तो जर का मी बरोबर त्याच्या एका पॉइंटला पकडल्यानंतर ना तो बरोबर स्थिर राहतो, म्हणजे काय, तो इक्विलिब्रियम राहतो. आता हा जो पॉइंट आहे जे तो पकडल्यानंतर तो स्थिर राहतो किंवा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येतो, म्हणजे तो नंतर ना स्लाइड होत नाहीये किंवा रोटेट होत नाहीये, त्या पॉइंटला आपण त्या बॉडीचा सेंटर असं म्हटलं. मग सेंटर ऑफ मास असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल किंवा सेंटर ऑफ वेट असेल, हे सर्वच्या सर्व पॉइंट्स हे त्या बॉडीच्या सेंटरला असतात. म्हणजेच काय, जर का सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर ग्रॅव्हिटी म्हणजे काय झालं, वेट झालं बॉडीचं, बरोबर. जर तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे असा पॉइंट की त्या पॉइंटच्या भोवती किंवा त्या पॉइंटच्या ठिकाणी त्या बॉडीचं सर्व वेट हे कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्याला आपण सेंटर ऑफ वेट किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतो. त्याचबरोबर सेंटर ऑफ मास म्हणजे काय, जर का आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन सोडून दिलं, फक्त मास कन्सिडर केलं ऑब्जेक्टचं, तर त्या केसमध्ये सेंटर ऑफ मास हा असा पॉइंट की त्याच्या भोवती सर्व बॉडीचं मास हे कॉन्सन्ट्रेटेड असणार, दॅट इज नथिंग बट द सेंटर ऑफ मास. मग सेंट्रॉइड म्हणजे काय असेल रे, व्हॉट डज इट मीन अबाउट द सेंट्रॉइड? देन हा सेंटर झाला, सेंटर ऑफ मास झाला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी झाला, तर सेंट्रॉइड म्हणजे कोणता पॉइंट असेल मग? अँड बिलीव मी दॅट इन दिस सिलॅबी वी आर गोइंग टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम द सम रेफरन्स पॉइंट ऑर रेफरन्स लाईन्स ऑर रेफरन्स ऍक्सिस, म्हणजे आपण त्याचं एक्स आणि वाय डिस्टन्स त्या पर्टिक्युलर सेंटरचं काढणार आहे. क्लिअर? मग सेंट्रॉइड म्हणजे काय, त्या सेंट्रॉइडचे आपण कोऑर्डिनेट्स काढणार आहे, मग सेंट्रॉइड म्हणजे काय असेल रे? एनीवन? सेंट्रॉइड डिफाइन एज द ज्योमेट्रिकल सेंटर ऑफ एरिया ऑर लाइन. ज्योमेट्रिकल सेंटर ऑफ एरिया ऑर लाइन, एक्झॅक्टली. मग ज्या ज्या वेळेस आपण एखादी ज्योमेट्रिकल फिगर कन्सिडर करतो, म्हणजे काय, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टॅंगल असेल, पॅराबोला असेल, हायपरबोला असेल, इलिप्स असेल किंवा कोणतीही ज्योमेट्रिकल फिगर असेल. आता आपण ज्योमेट्रिकल फिगर काढली म्हणजे त्याला काय कुठला साईज, सॉरी, त्याला कुठला मास असणार आहे का? देर इट विल नॉट हॅव एनी मास. आता मास नाहीये म्हणजे त्याला वेट नसणार आहे, ऑब्विस थिंग आहे, बिकॉज व्हेन एव्हर द बॉडी यूज टू हॅव द मास अँड इट विल बी गेट मल्टिप्लाइड बाय द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, देन इट गेट्स कन्वर्टेड टू द वेट, इसंट इट? बट व्हेन एव्हर यूज टू कन्सिडर अ ज्योमेट्रिकल फिगर, दॅट मे बी द ट्रायंगल, रेक्टॅंगल, स्क्वेअर, एक्सेट्रा एक्सेट्रा, द सेंटर ऑफ दोज ज्योमेट्रिकल फिगर्स इज कन्सिडर्ड एज अ सेंट्रॉइड. इट मीन्स द पॉइंट अबाउट विच होल एरिया ऑफ दॅट फिगर ऑर दॅट ज्योमेट्री इज कॉन्सन्ट्रेटेड इज कन्सिडर्ड एज अ सेंट्रॉइड. आय विल गिव्ह वन एक्झाम्पल, सो दॅट यू विल गेट द आयडिया. सपोज दॅट वी हॅव अन आर्बिटरी शेप हिअर, दिस इज अन अ ज्योमेट्रिकल फिगर. मी सध्याला काय केलेलं, ज्योमेट्रिकल फिगर असं मी कन्सिडर केलेलं आहे. तर ज्योमेट्रिकल फिगर आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, इट विल नॉट हॅव अ एनी मास, मीन्स इट विल हॅव अ ओनली एरिया ए, मी कॅपिटलने तो डिफाईन केला. आता याच्यामध्ये याचा जो सेंटर पॉइंट असणार, तर मी थोडासा मोठा घेतो, याचा जो सेंटर पॉइंट आर्बिटरी लिमिट मार्क करतो त्याला, सपोज दॅट हिअर समवेअर एल्स इट विल बी इट्स अ सेंटर.
जर का तो फक्त एरिया असेल तर आपण काय म्हणणार, इट्स अ होल एरिया इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे रिझल्टंट एरिया जो असणार ह्या ज्योमेट्रिकल फिगरचा तो कुठे असणार आहे, या पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. क्लियर? मी सेंटर पॉइंट दाखवला, तो जो सेंटर पॉइंट इंडिकेट करतो आपण किंवा जो दाखवलेला आहे त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. क्लियर? तो आपला काय झाला, सेंट्रॉइड झाला. ते जर का आपण काय कन्सिडर केलं की ह्या बॉडीला मास एम आहे असं कन्सिडर केलं, स्मॉल एम मास आहे असं कन्सिडर केलं, तर तो जो सेंटर पॉइंट जो सेंट्रॉइड असं आपण आपण कन्सिडर केलं होतं तो काय होणार आहे, आपला सेंटर ऑफ मास होणार आहे. आणि त्यानंतर ना जर का त्या बॉडीला ऍक्सलरेशन आहे असं आपण कन्सिडर केलं किंवा ती बॉडी ऍक्सलरेट होते असं आपण अज्युम केलं तर काय होणार, मास इंटू ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन होणार, म्हणजे काय होणार, एम विल बी गेट मल्टीप्लाइड बाय जी विच इज नथिंग बट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. वेट एक्झॅक्टली डब्ल्यू झालं ते, बरोबर. मग आता काय होणार ते, त्या बॉडीचं सर्व वेट कुठं कॉन्सन्ट्रेट होणार, तर या सेंटर पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होणार. म्हणजेच काय झाला तो आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्याला आपण सीजी असं कन्सिडर करतो. म्हणजेच काय होतं, सुरुवातीला ज्या वेळेस त्याला मास नव्हतं त्यावेळेस फक्त एरिया होता, एरिया असताना आपण त्याला काय म्हटलं, सेंट्रॉइड म्हटलं. आणि ते कोणाला ऍप्लिकेबल आहे, ज्योमेट्रिकल फिगर्सला, म्हणजे रेक्टॅंगल असेल, ट्रायंगल असेल, आर्बिट्ररी शेप कोणताही असेल, त्या प्रत्येक ज्योमेट्रिकल फिगरला तो सेंट्रॉइड हा ऍप्लिकेबल असणार. त्यानंतर आपण काय केलं की त्या ज्योमेट्रिकल फिगरला, ती ज्योमेट्रिकल फिगर नसून किंवा त्याच्यावरती आपण काय केलं, काही पार्टिकल स्प्रेड केले, मग ते तुमचे डस्ट असेल किंवा काही असेल, मग पार्टिकल स्प्रेड केल्यानंतर काय झालं, त्याला मास आलं. मग जर का ते मास कन्सिडर केलं तर ते मास ज्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होणार, म्हणजेच कुठं होणार, पुन्हा एकदा सेंटर पॉइंटला होणार, पण तो आता सेंट्रॉइड नाही राहिला, तो सेंटर पॉइंट, मग तो कोण झाला, सेंटर ऑफ मास झाला. आणि त्यालाच आपण जी ने मल्टीप्लाय केलं, त्यावेळेस ते वेट झालं, आणि ते वेट कुठं कॉन्सन्ट्रेट झालं, पुन्हा एकदा सेंटर पॉइंटलाच कॉन्सन्ट्रेटेड झालं, आणि त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ काय, बॉडीचा जो ज्योमेट्रिकल सेंटर असणार ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, ज्याला आपण सेंटर पॉइंट म्हणतो, तोच त्या बॉडीचा सेंट्रॉइड असणार, सेंटर ऑफ मास असणार आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार. क्लिअर सर्वांना आहे? आता पुढचा पॉइंट काय आपला, तर तो इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट म्हणजे आपण काल बघितलेलं होतं, तर मोमेंट म्हणजे काय, समजा मी हा रेफरन्स ऍक्सेस एक्स पकडतो इथं, सपोज दॅट दिस इज अन अवर रेफरन्स ऍक्सेस एक्स एक्स, मी आर्बिट्ररी अझ्युम केलेला आहे. ओके, जर का आपण या ऑब्जेक्टचं रोटेशन या पॉइंटच्या भोवती घेतलं, कोणत्या, या लाईनच्या भोवती घेतलं, तर लाईन म्हणजे कोण, आपला एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे काय, इमॅजिन करा की हा जो ऑब्जेक्ट आहे हा असा ऑब्जेक्ट आहे आणि आपला ऍक्सिस कोणता आहे सध्याला, हा माझा हात जो आहे मी खाली घेतो याच्या, हा माझा जो हात आहे तो आपला ऍक्सिस आहे आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे. क्लिअर? आता आपल्याला काय करायचं आहे, या ऑब्जेक्टला, म्हणजे याला वेट आहे ह्या ऑब्जेक्टला, तर हे वेट कुठं असणार, बरोबर सेंटरला असणार, ते ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे काय होणार, बरोबर खाली येणार. क्लिअर? मग मी काय करतो, आता आपण काल बघितलं होतं, जर का बॉडी रोटेट होणार असेल, म्हणजे तिला मुवमेंट असेल, तर त्या केसमध्ये कंपल्सरीली त्या बॉडीचं ऍक्ट होणारं वेट किंवा त्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फोर्स आहे ज्याच्यामुळे मुवमेंट त्याला मिळतंय, म्हणजे रोटेशन मिळतं, त्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ही कंपल्सरीली मुवमेंट ऍक्सिस मधून पास नाही झाली पाहिजे आहे. म्हणजेच काय, इथं मी बरोबर जर का हा माझा ऍक्सिस घेतला आणि याच्यावरती मी हा हा ऑब्जेक्ट माझा वरती त्याच्यावरती बरोबर घेतला वाय ऍक्सिसला, आणि मी काय म्हटलं की आता ह्या बॉडीचं जर का वेट बघितलं आपण, ते काय होणार आहे, बाय ग्रॅव्हिटी काय होणार, पर्टिक्युलर डाऊनवर्ड येणार आणि हा आपला ऍक्सिस आहे. क्लिअर? थोडस क्लिअर करतो आणखी जरा. आणि जर का आपण याचं रोटेशन आता ह्या हाताभोवती घ्यायचं म्हटलं तर ते रोटेट होणार नाहीये, कारण काय होणार, याची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे वेटची, ती बरोबर माझ्या हातामधून पास होणार. क्लिअर? त्याच्यामुळे काय होणार, रोटेशन होणार नाहीये. मग काय होणार, हा हातावरती पडल्यानंतर ना हा माझा हात खाली खाली स्लाइड होणार किंवा खाली खाली हा घसरत जाणार. म्हणजेच काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं कुणाचं, हाताचं. कशामुळे, या ऑब्जेक्टमुळे किंवा ऑब्जेक्टच्या वेटमुळे. मग रोटेशन पाहिजे असेल तर काय पाहिजे आपल्याला, कंपल्सरीली बॉडीचा मुवमेंट, सॉरी मुवमेंट सेंटर आणि आपलं जे फोर्स किंवा जे वेट आहे ह्या दोन पॉइंट वेगवेगळे पाहिजे आहे, वेगवेगळ्या लाईन्सवर पाहिजे आहेत. मग मी काय करतो, समजा मी इकडे घेतला होता, हा माझा ऍक्सिस आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे, याच्या भोवती, म्हणजे ह्या ऍक्सिसच्या भोवती या ऑब्जेक्टचं रोटेशन किती होऊ शकेल ते मला काढायचं आहे. मग ते किती होणार, तर हा हात जो आहे माझा, हा हँड आणि या बॉडीचा सेंटर जिथून वेट पास होतो, ह्या दोघांमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू वेट जर का आपण घेतलं तर ते बरोबर काय होतं आपलं, तर त्या बॉडीचं मुवमेंट आपल्याला देतं. म्हणजे काय, समजा मी इथं आणखीन एक ऍक्सिस घेतो, इथं
time being, I will consider another one axis over here in, and that will consider as an y-axis. Just a minute, I will take it as an exact vertical so that we will get an idea. Suppose that this is an our y-axis. Now, from the y-axis, this object is situated, or its center is situated at some distance. Suppose that we'll consider that this dimension, this is a distance, radial distance we can say. आता हे distance कोणत्या axis च्या along आहे? X axis च्या horizontal आहे. म्हणजे काय झालं ते x distance झालं. Suppose that this distance as a small x. हे कोणाचं distance आहे? या बॉडीचं जे वेट होतं इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं डब्ल्यू ते कुठं कॉन्सन्ट्रेट झालं तर बॉडीच्या सेंटरला. ही त्याची लाईन ऑफ ऍक्शन आहे, ही व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, बरोबर. आणि आपला ऍक्सिस जो आहे ज्याच्यावरती आपण त्याचं रोटेशन किती होऊ शकतो ते बघतोय, तो म्हणजे कोण आपला वाय ऍक्सिस आहे, व्हर्टिकल वाला मी घेतलेला इथं. मग इथं त्याचं रोटेशन घेतल्यानंतर ना आपण त्याला मोमेंट असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? मोमेंट असं म्हणतो. मग मोमेंट काय असणार? जनरली मोमेंट म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्सला आपण साधारणतः शॉर्टेस्ट डिस्टन्स डी असं म्हणतो, बरोबर. शॉर्टेस्ट डिस्टन्स हे कंपल्सरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो, म्हणजे फोर्स इंटू डी झाला. आता या ठिकाणी जर का आपण विचार केला तर इथं जो फोर्स आहे तो कोण आहे? तर बॉडीचं सेल्फ वेट डब्ल्यू आहे, क्लिअर. इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून? मोमेंट आर्म. आर्म म्हणजे कुठला? ज्याच्यावरती आपण मोमेंट घेतोय तो, किंवा मोमेंट सेंटर आपण म्हणतो त्याला. आता हा कोण आहे? आपला आर्म आहे, व्हर्टिकल ऍक्सिस आहे, म्हणजे हा आर्म झाला. तो कोणता आहे? वाय आहे. तिथपासून ते बॉडीचं वेट जिथं कॉन्सन्ट्रेट झाले किंवा जिथं फोर्स ऍक्ट होतो तिथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय? वेट वाय ऍक्सिसला आहे, क्लिअर. मोमेंट आपण वाय ऍक्सिसला घेतोय, म्हणजे ह्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे कोणत्या ऍक्सिसला असणार? ते एक्स ऍक्सिसला असणार. आणि ते आपण कशाने दाखवलं आहे? एक्स ने दाखवलेलं आहे. म्हणजे इथं काय येणार? डब्ल्यू इंटू एक्स एवढं येणार. दिस इज नथिंग बट द मोमेंट ऑफ दिस वेट ऑफ ऑब्जेक्ट अबाउट द वाय ऍक्सिस, इजंट इट. सिमिलरली जर का आपण ते एक्स ऍक्सिस भोवती घ्यायचं म्हटलं तर एक्स ऍक्सिस पासून या पॉइंटचं जे डिस्टन्स आहे जे जर का आपण दाखवलं इथं तर ते बरोबर व्हर्टिकल पॉइंटला, मी थोडस साईडने घेतो, हे एवढं असणार आहे इथलं, क्लिअर. आता हे डिस्टन्स किती असणार आहे? व्हर्टिकल डिस्टन्स आहे. म्हणून मी त्याला काय करतो? याला स्मॉल वाय ने इंडिकेट करतो. स्मॉल वाय इज अ इंडिकेशन फॉर द मोमेंट. आता इथं घेतलेलं आपण मोमेंट कोणत्या ऍक्सिसला होती? वाय ला होती. म्हणजे हे काय झालं आपलं? आय वाय आय वाय वाय झाली. कोण? इथली मोमेंट झाली आपली. कोणत्या ऍक्सिसला घेतली आपण? वायला घेतली. सिमिलरली इथं मोमेंट, आता ऍक्च्युली आय वाय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया राहतो, परंतु टाइम बिंगनी आपल्या लक्षात यावं म्हणून मी तसं कन्सिडर केलेलं आहे, क्लिअर. किंवा आपण जे इंडिकेट करतो ते कसं करतो? यम ऍट. कोणत्या ऍक्सिसला घेतो ते? तुम्ही एक्स एक्स ऍक्सिसला घेतो. ते काय असणार? पुन्हा एकदा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स डी एवढं असणार, क्लिअर. आता ते किती असणार इथं? तिथे पुन्हा एकदा फोर्स म्हणजे आहे तो डब्ल्यू, क्लिअर. आता घेतोय कोणत्या ऍक्सिसला आपण? एक्स एक्स ऍक्सिसला. म्हणजे आपण काय कन्सिडर केलंय? हा ऑब्जेक्ट आहे, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आपला काय वाय आहे, आणि इथंपासून काही अंतरावरती ऑब्जेक्ट आहे. म्हणजे किती अंतरावरती आहे? एक्स ऍक्सिसला त्याचं अंतर एक्स एवढं आहे आणि वाय ऍक्सिसला त्याचं अंतर वाय एवढं आहे. म्हणून काय येणार आता इथं? वाय ऍक्सिसचं जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचं कुठपासून? एक्स ऍक्सिस पासून. ते किती आहे? वाय एवढं आहे. म्हणजे काय झाली त्याची मोमेंट अबाउट द एक्स एक्स काय झाली? डब्ल्यू इंटू वाय झाली, क्लिअर. तो समजा जर का आपण मी सेंटरला ओ असं नाव दिलं, सपोज दॅट आय हॅव इंडिकेटेड सेंटर ऍज अ ओ, तिथं जर का मी म्हटलं की मोमेंट ऑफ द वेट अबाउट द सेंटर ओ इज इक्वल्स टू, सॉरी, सेंटर ओ इज इक्वल्स टू बाय फॉर्म्युला काय येणार? फोर्स इंटू डिस्टन्स डी येणार, क्लिअर. तर सांगा बरं, काय येईल रे मोमेंट त्याची सेंटरला? तर व्हॉट कुड बी द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंट अबाउट द सेंटर? हा सेंटर पॉइंट इथे आहे माझा, झिरो. एक्झॅक्टली झिरो. का बरं झिरो? डिस्टन्स झिरो आहे, डिस्टन्स झिरो आहे, परंतु त्याचं वेट झिरो आहे का? नाही, वेट झिरो कधीही होणार नाहीये, बरोबर. म्हणजे काय झालं? डब्ल्यू इंटू झिरो दॅट इज इक्वल्स टू झिरो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या ज्या वेळेस फोर्स हा मोमेंट सेंटर मधून पास होतो किंवा ज्याच्या भोवती आपण मोमेंट घेतो तिथून पास होतो त्यावेळेस परपेंडिक्युलर डिस्टन्स दोघांमध्ये झिरो होतो, त्याच्यामुळे मोमेंट काय झाली? झिरो झाली, क्लिअर. हा बेसिक कॉन्सेप्ट झाला. आता पुढे काय आपल्याला घ्यायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया बघायची. आता तर इनर्शिया म्हणजे आपण काल डिस्कस केलं होतं, इनर्शिया म्हणजे काय? जडत्व. म्हणजे काय? की दॅट टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट
which doesn't allow or which helps the body to maintain its original state. म्हणजे काय की बॉडीची अशी टेंडन्सी की ती टेंडन्सी त्या बॉडीला तिची जी मूळ अवस्था आहे त्या मूळ अवस्थेमध्ये राहण्याचा किंवा राहण्यासाठी प्रयत्न करते किंवा तिला मदत करते. तर फॉर एक्झाम्पल आता पाठीमागे तुम्हाला ते कागद दिसतो इथे लावलेला, बरोबर. आता हा कागद जोपर्यंत मी याच्यावरती प्रेस करत नाहीये तोपर्यंत तो जागेने हलत नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की त्याची जी टेंडन्सी आहे किंवा त्याचं जी काही प्रॉपर्टी आहे ती काय करते तर त्याला त्याची पोझिशन बदलू देत नाहीये. मग ती पोझिशन जी बदलू न देणारी टेंडन्सी म्हणजे काय झालं आपलं त्या बॉडीचं इनर्शिया झालं. तर याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही 5वी-6वी मध्ये एक्सपेरिमेंट केलं असेल बघा, ग्लास पाण्याने भरलेला घेतला असेल त्याच्यावरती कागद ठेवला असेल त्याच्यावरती कॉइन ठेवला असेल आणि तो कागद जर का आपण असं पटकीना ओढून घेतला तर ते कॉइन कागदाबरोबर न येता बरोबर त्या पाण्यामध्ये पडतो म्हणजे ग्लासमध्ये पडतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो जरी आपण तो कागद रिमूव्ह करून घेतला तरी त्या बॉडीची म्हणजे कुणाची कॉइनची टेंडन्सी होती काय तिथं आहे त्या जागेला थांबायची, जागेने हलायचं नाहीये. परंतु आपण पटकीनं कागद ओढून घेतला त्याच्यामुळे काय झालं त्याच्या टेंडन्सीमुळे तो तिथंच थांबला परंतु त्याला सपोर्ट नाही मिळाला त्याच्यामुळे काय झालं ते कॉइन कागदाबरोबर पुढे न येता त्या पाण्यामध्ये पडलं. हे कशामुळे पडलं तर त्याच्या युनर्शियामुळे त्या कॉइनला काय झालं की आपण तिथंच थांबायचं आहे किंवा आपण तिथंच थांबणार ही त्याची टेंडन्सी होती परंतु सपोर्ट निघाल्यामुळे काय झालं ते त्या पाण्यामध्ये पडलं. दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ इनर्शिया. क्लिअर. मग ह्याचं आपण काय करणार आहे त्या इनर्शियाचं मोमेंट घेणार आहे, त्या इनर्शियाचं आपण काय करणार आहे मोमेंट घेणार आहे. म्हणजे काय करणार त्याला आपण डिस्टन्सने त्याला आपण डिस्टन्सने मल्टिप्लाय करणार त्या इनर्शियाला. म्हणजे काय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया होते. क्लिअर. साधारणतः मोमेंट ऑफ इनर्शिया जर का आपण बघितलं तर ती काय असते तर सेकंड मोमेंट ऑफ एरिया और सेकंड मोमेंट ऑफ वेट असते. जर का आपण प्युअरली मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं, कॉन्सेप्ट लक्षात घ्या, प्युअरली मोमेंट ऑफ इनर्शिया असं जर का आपण म्हटलं तर त्या केसमध्ये ती सेकंड मोमेंट ऑफ एरिया असते. तर सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय, इथं जे आपण मोमेंट काढल्या त्या आपण डब्ल्यू कन्सिडर करून घेतल्या म्हणजे वेट कन्सिडर करून घेतल्या, बरोबर. ते जर का आपण डब्ल्यू ऐवजी एरिया ए घेतलं असतं तर ती मोमेंट ऑफ एरिया झाली असती. क्लिअर. इन्स्टेड ऑफ द वेट डब्ल्यू इफ वी हॅड अँड कन्सिडर्ड एरिया ए देन इट वुड बी अँड अ मोमेंट ऑफ एरिया. तर ती काय झाली असती, आपली मोमेंट ऑफ एरिया झाली असती. आणि त्या एरिया मोमेंट ऑफ एरियाची आपण आणखी एकदा मोमेंट घेतली असती तर ती आपली सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच मोमेंट ऑफ एरिया झाला. सिमिलरली ती आता ती मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय झालं आपलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया झाली. क्लिअर. तसंच जर का आपण मासची घेतली म्हणजे मासची आपण एकदा मोमेंट घेतली म्हणजे काय केलं आपण डब्ल्यू ऐवजी मास घेतलं इथं मग काय झालं ती फर्स्ट टाइम येणारी मोमेंट ऑफ मास झाली. ती जर का आपण सेकंड टाइम घेतलं म्हणजे काय येणार एम इंटू एक्स इंटू एक्स म्हणजे एम एक्स स्क्वेअर येणार म्हणजेच ते काय झालं मास मोमेंट ऑफ इनर्शिया झालं. लक्षात घ्या व्यवस्थित, मोमेंट ऑफ इनर्शिया ही प्युअरली एरियाला अप्लिकेबल आहे. मास मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस आपण बॉडीचं एरिया ऐवजी मास घेणार त्यावेळेस कन्सिडर होणार. जर का वेट कन्सिडर केलं तर ते काय होणार वेट मोमेंट ऑफ इनर्शिया होणार. क्लिअर. म्हणजेच ज्या वेळेस आपण सेकंड मोमेंट घेणार एरियाची त्यावेळेस ती मोमेंट ऑफ इनर्शिया होणार, ज्या वेळेस आपण सेकंड मोमेंट मासची घेणार त्यावेळेस ते मास मोमेंट ऑफ इनर्शिया होणार, लाईकवाईज कन्सिडरेशन राहणार. क्लिअर. आता महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला परंतु तुमच्या डोक्यामध्ये असा प्रकाश पडला असेल की बाबा हे शिकून काय करायचं, हेअर वी आर गोइंग टू यूज दिस. बिलीव मी दॅट व्हॉट एव्हर द कंटेंट ऑर व्हॉट एव्हर द पॉइंट्स दोज वी आर गोइंग टू लर्न इन द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स दोज ऑल द पॉइंट्स आर ऍप्लिकेबल टू अवर डे टू डे लाईफ अँड दे आर ऍप्लिकेबल फॉर युअर नेक्स्ट सब्जेक्ट्स ऑर कन्सर्न टू युअर ब्रांचेस. स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाला खूप महत्व आहे, म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शियाला. जे काही आपण इंजिनचे कॉम्पोनंट्स असतील, मग तुमचा कॅमशाफ्ट असेल, रॉड असेल, क्रँक असेल, चेन असेल, किंवा सिव्हिल मधल्या स्ट्रक्चरचा तुमचा कॉलम असेल, बीम असेल, किंवा कोणताही एलिमेंट असेल, त्या एलिमेंटचं डिझाईन करताना कंपल्सरी त्याची स्ट्रेंथ चेक केली जाते आणि स्ट्रेंथ प्रमाणे तो एलिमेंट हा त्या ठिकाणी डिझाईन करून दिला जातो. ते ठरवण्यासाठी म्हणजे कोणत्या मॅग्निट्यूडला तो ब्रेक होईल, म्हणजे कोणत्या मॅग्निट्यूडला तो ब्रेक होईल ते फाइंड आउट करण्यासाठी कंपल्सरी आपल्याला मास मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा वेट मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सिम्पली इनर्शिया त्या बॉडीचा काढणं खूप गरजेचं राहतं.
त्यासाठी आपल्याला हा पूर्णपणे मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया जे युनिट आहे ते आपल्याला शिकायचं आहे. क्लिअर? ओके, सो नाउ वी विल गो फॉर द नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्कशन. दिस इज अबाउट एन बेसिक आयडियाज और बेसिक कॉन्सेप्ट वी कॅन से रिलेटेड टू द सेंटर, सेंट्रॉइड एक्सेट्रा एक्सेट्रा. नंतर आपल्याला सेंट्रॉइड काढायचा. सेंट्रॉइड आपण बघितलं, सेंट्रॉइड म्हणजे काय आहे तर ज्योमेट्रिकल फिगरचा जो सेंटर असतो त्याला सेंट्रॉइड म्हणतो. मग सेंट्रॉइड काढायचं म्हणजे काय करायचं तर त्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स काढायचे. कुठून काढायचे तर कन्सर्न कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून काढायचे. फॉर एक्झाम्पल तर कन्सर्न कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून म्हणजे कुठून असणार, जस्ट अ मिनिट मी तुम्हाला दाखवून देत होते. सपोज दॅट वील हॅव अन अ रेक्टॅंग्युलर शेप हिअर इन. सपोज दॅट रेक्टॅंग्युलर किंवा आपण स्क्वेअर घेऊया, रेक्टॅंग्युलर घेऊया. सपोज दॅट दिस इज अन अ रेक्टॅंगल. क्लिअर? अँड हिअर समवेअर एल्स वील कन्सिडर इट्स अ सेंटर पॉइंट एज ओ. Suppose that this is a center point O. Firstly, we'll see that how to mark the center. Geometrical figure cha center mark kasa karayacha. Tar jya ves apan geometrical figure cha center mark karto tyas apan kay karto tar samjha ha apla rectangle ahe kiwa square ahe tya case madhe kay kela jato tar tyacha center jo asto to mhanje kay asto je apan tyache diagonals kadto. Jar ka apan mi donhi diagonals ghetle tar tya donhi diagonals cha jo intersection point jo rahto to mhanje tya geometrical figure cha सेंटर राहतो. बरोबर ना? इज इट क्लिअर? मी काय म्हटलं इथं, या इथं आपण काय कन्सिडर केलेलं आहे तर इथं आपण एक रेक्टॅंगल घेतलेला आहे आणि मी काय म्हटलं की रेक्टॅंगलचा सेंटर पॉइंट जो आहे तो पॉइंट म्हणजे याला मी दोन डायगोनल्स काढले. क्लिअर? आणि त्या दोन डायगोनलचा जो क्रॉस सेक्शन असणार, इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो म्हणजे त्या बॉडीचा ज्योमेट्रिकल फिगरचा सेंटर झाला. हे बरोबर आहे का मी म्हटलेलं? यस सर. एक्झॅक्टली. ओके, म्हणजे हा जो पॉइंट झाला आता याचा तो काय झाला, याचा हा सेंटर झाला. मी याला त्या सेंटरला मी ओ असं नाव देतो. जनरली आपण सेंटरला ओ म्हणतो. का बरं म्हणतो रे ओ? म्हटलं जात असेल रे ओ, त्याला काय म्हणतो रे आपण? ओ फॉर, ओ फॉर, तुमचा आवाज ब्रेक झाला. ओरिजिन, ओरिजिन. एक्झॅक्टली, ओ फॉर ओरिजिन. म्हणजे तिथून सर्व सुरू होत आहे, सेंटर पासून सर्व सुरू होत आहे असं आपण अजून करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ओरिजिनला साधारणतः आपण ओ ने इंडिकेट करतो. आता मी काय केलं, पुढच्या स्टेपमध्ये काय केलं, आय हॅव अज्युम इट्स अ बेस एज अ बी. बेसची जी डायमेन्शन आहे ती मी बी अशी अज्युम केली आणि याची जी हाईट आहे ती मी एच अशी अज्युम केली. बरोबर? जर का मी बेस विड्थ बी घेतली आणि एच हाईट जर का एच घेतला तर या सेंटरचे कॉर्डिनेट्स, आता कॉर्डिनेट्स म्हणजे काय राहतं तर एक्स आणि वाय राहतं. बरोबर ना? कॉर्डिनेट्स आपले एक्स आणि वाय राहतात. आता एक्स आणि वाय हे कॉर्डिनेट्स याचे काय असतील रे? व्हॉट कुड बी मॅग्निट्यूड ऑफ द एक्स अँड व्हॉट कुड बी द मॅग्निट्यूड ऑफ द वाय हिअर? बी बाय टू. बी बाय टू आणि दुसरा कोणता? एच बाय टू. एच बाय टू. एच बाय टू. एक्झॅक्टली. पण ते कुठून घेतले रे तुम्ही आता? कोणत्या पॉइंट पासून घेतले? ओरिजिन फ्रॉम एक्स अँड वाय ऍक्सिस. फ्रॉम एक्स अँड वाय ऍक्सिस. क्लिअर? आता इथं मी एक्स आणि वाय ऍक्सिस डिफाइन केला नव्हता, इंडिकेट केला नव्हता. बरोबर? परंतु बाय डिफॉल्ट तो कुठून असणार, एकतर या पॉइंट पासून असेल किंवा एकतर या पॉइंट पासून असेल किंवा कॉर्नर पॉइंट पासून कुठून तरी असेल बाय डिफॉल्ट. बरोबर? समजा आपण असं अज्युम करूया की तो जो आपला एक्स आणि वाय ऍक्सिस जो आहे, दॅट आय विल अज्युम दॅट दिस इज अन अवर वाय. सॉरी, जस्ट अ मिनिट, एक मिनिट. हा, सो आय विल अज्युम दॅट दिस इज अन अवर वाय ऍक्सिस. ओके, अँड हिअर दिस इज अवर एक्स ऍक्सिस. ओके, सो आय वुड लाईक टू इंडिकेट हिअर एज अ वाय ऍक्सिस अँड हिअर एज अ एक्स ऍक्सिस. म्हणजे आपला जो ओरिजिन जो झाला तो ओरिजिन कुठे असणार आपला, तर हा कॉर्नर पॉइंट इथं आला. क्लिअर? हा आपला ओरिजिन झाला. तर सेंटर पॉइंटला आपण ओन इन इंडिकेट केलं, दॅट इज अ डिफरंट पॉइंट. परंतु इथं एक्स आणि वाय एक्सिस पासून आपण ओरिजिन ओ घेतला. क्लिअर? आता आपण काय करूया, ओ ला सेंटरला आपण ओ ने इंडिकेट न करता आपण सी ने इंडिकेट करूया त्याला, म्हणजे कन्फ्युजन होणार नाहीये. देर विल नॉट बी एनी सॉर्ट ऑफ द कन्फ्युजन. सो दिस इज नथिंग बट द सेंटर पॉइंट एज अ सी. तर इथं आपण ज्यावेळेस ओरिजिन पासून पकडलं, म्हणजे एक्स आणि वाय एक्सिस पासून पकडलं, त्यावेळेस आपला एक्स काय झाला, ज्याचे जे कॉर्डिनेट्स आले मी ब्रॅकेटमध्ये टाकून देतो इथं, दॅट इज एक्स बाय टू अँड h by 2. एक्झॅक्टली. ओके, हे कधी झालं? ज्यावेळेस ओरिजिन पासून घेतलं, हे
b by 2 sorry x by 2 ke lens ko milta exactly by mistake I had an okay just a minute b by 2 apan base width to b ghetlele ahe tyachya mule te yenar b by 2 comma y la apan ka ghetlo to h ghetlo ta so h by 2 zala clear परंतु तेच जर का मी माझं ओरिजिन बदलला था ओरिजिन जर का मी चेंज केला ओ हा इथून न घेता मी इकडे घेतला तर काय येतील रे कोऑर्डिनेट्स की सेम राहतील रे मी ओरिजिन ओ इथे घेतला माझा एक्स ऍक्सिस इथे म्हटलं आणि वाय ऍक्सिस हा इथे आहे इथपासून माझ्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स जर का मी घेतले तर ते सेम राहतील की वेगळे येतील रे साइन चेंज होईल एक्झॅक्टली साइन विल बी गेट चेंज्ड क्लियर आपण काय अजून करतो राइट हँड साइड पॉझिटिव्ह अपवर्ड डिरेक्शन पॉझिटिव्ह लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह डाऊनवर्ड डिरेक्शन निगेटिव्ह मीन्स देअर विल बी ओनली द चेंज इन इट्स अ साइन मीन्स धिस कॉर्डिनेट वॉज अवर बी बाय टू अँड धिस कॉर्डिनेट वॉज अवर एच बाय टू क्लिअर बट व्हेन विल कन्सिडर फ्रॉम धिस पॉइंट देन इन दॅट केस दिस विल बी द मायनस बी बाय टू अँड एच बाय टू विल बी द पॉझिटिव्ह एज इट इज क्लिअर बट नाव इफ विल कन्सिडर द डिफरंट ऍक्सेस आय वुड लाईक टू गो फॉर अ another color so that you will get the idea suppose that this is my y axis which is passing through the origin only and this is my x axis now clear this is my y axis and this is my x axis now tell me the coordinates of the centroid 0 0 exactly. 0 0 0 0 झाले बरोबर म्हणजे याचा अर्थ काय झाला ज्या वेळेस रेफरन्स ऍक्सिस आपले त्या बॉडीच्या सेंटर मधून जातील दोन्ही त्यावेळेस कंपल्सरी कोऑर्डिनेट काय झाले झिरो झाले आणि ज्या वेळेस आपण आपलं रेफरन्स ऍक्सिस हे अदर दॅन सेंटर असतात म्हणजे ही केस असेल पहिली किंवा इकडची सेकंड केस असेल त्यावेळेस आपल्याला त्या सेंटर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढावे लागतात ते कोऑर्डिनेट्स काढणे म्हणजे आपण त्याला इथून पुढे सिम्पली कोऑर्डिनेट्स ऑफ अ सेंट्रॉइड फाइंड आउट करणे असं म्हणणार आहे क्लिअर सर्वांना आता ओके यस सर जस्ट मिनिट हियर वी वेअर ओके दिस इज द सेंट्रॉइड आता कंपोजिट सेक्शन म्हणजे काय आपण एक रेक्टॅंगल फक्त घेतला होता इथं त्याच्यावरती आणखी एक रेक्टॅंगल ठेवला तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर ना त्यांचे कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट काढायचं क्लिअर ह्या मेथडला आपण फाइंडिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड असं म्हणतो ओके त्यानंतर ना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड इट्स इम्प्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन आपण बघितलं कुठे वापरणार आपण ते तर एखादा ऑब्जेक्ट डिझाईन करताना आपल्याला कंपल्सरी त्याची इनर्शिया काढावी लागते मोमेंट ऑफ इनर्शिया काढावी लागते क्लिअर त्यासाठी आपल्याला याचं ऍप्लिकेशन आहे तर आणखी एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये येतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो पुढे तुम्ही शिकलाही असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये तर डेफिनेशन आपण बघितलेलं आहे नो डाऊट त्याचा काय फरक नाही आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन म्हटलेलं आहे त्यानंतर ना फ्रॉम द फर्स्ट प्रिन्सिपल ते आपण बघणार आहे म्हणजे जो व्हॅरिनस थिअरम आहे मोमेंटचा त्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हणणार आहे त्यानंतर थिअरम्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आणि पॅरल ऍक्सिस थिअरम शिकला असा क्लिअर ना येस सर ओके काय मला तुम्ही त्याचं स्टेटमेंट सांगू शकाल परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचं एनी वन हा परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचं स्टेटमेंट कोणी सांगू शकेल ओके सर ओके हा सांगा येस सर हा सांगा statement the moment of inertia of a plane area about any axis in its plane is equal to the sum of its moment of inertia about the parallel axis through its center of gravity the product of its area and square the distance between two parallel axes exactly ha tumcha kay jala parallel axis theorem jala barobar mhanje parallel axis theorem madhe kay asti condition tar ek axis ha tumcha compulsory centroidal pahijel ahe barobar तर सेंट्रॉइड ऍक्सिस म्हणजे काय की तो कंपल्सरी त्या बॉडीच्या सेंटर मधून जायला पाहिजे मग तुमचा एक्स असेल वाय असेल किंवा कोणताही असेल इन्क्लाइन असेल पण तो 100% तो तिथून जायला पाहिजे आहे क्लिअर हे स्टेटमेंट झालं पॅरल ऍक्सिस थिअरमचं म्हणजे काय सांगतं आय ए बी म्हणजे कोणताही रेफरन्स ऍक्सिस ए बी असेल इज इक्वल्स टू आय एक्स एक्स किंवा आय सी सी म्हणू आपण सी सी स्टँड फॉर सेंट्रॉइड ऍक्सिस बरोबर प्लस एरिया ऑफ द जॉमेट्रिकल फिगर इन टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दोज टू पॅरल ऍक्सिस क्लिअर हे पॅरल ऍक्सिस झालं तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचं कोण सांगेल रे सो यस येते मोमेंट ऑफ
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग परपेंडिकुलरली फ्रॉम इट्स इक्वल टू द सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट टू म्यूचुअली परपेंडिकुलर एक्सिस लाइंग इन द प्लेन ऑफ द ऑब्जेक्ट. एक्झॅक्टली. म्हणजेच काय, जर का आपल्याकडे तीन कोऑर्डिनेट सिस्टम असेल एक्स वाय आणि झेड. ओके, तर मी तुम्हाला याच्यावर दाखवतो. एक्झॅक्ट एक मिनिट, व्हाइटबोर्ड घेतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली काय असतं ते. जस्ट अ मिनिट. सपोज दॅट हिअर आय वुड लाईक टू टेक वन्स अगेन अ स्क्वेअर शेप. आयडेंटिकलला सेम जातो, स्क्वेअर किंवा रेक्टॅंगल घेऊ, म्हणजे आयडेंटिफिकेशनला इझी होतं. सपोज दॅट हिअर ऑल्सो वी हॅव अन एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. म्हणजे या पद्धतीने, जस्ट अ मिनिट, मी आर्बिट्री शेप घेतो, म्हणजे आपल्याला ते एक्झॅक्टली डायग्राम काढता येईल त्याची लाईन घेतो. सपोज दॅट दिस इज अन रिजिड ऑब्जेक्ट. ओके, तर याला एक्स वाय आणि झेड ऍक्सिस मी घेतो, तीन ऍक्सिस घेतो, म्हणजे आपल्याला ती फिगर्स एक्झॅक्टली मॅच होऊन जाते. एक्स ऍक्सिस असेल हा आपला, समजा हा आपला वाय ऍक्सिस असेल. थ्री डायमेन्शन मध्ये मला एक्झॅक्टली आलेलं नाहीये. आणि हा आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे, त्यांना हा झेड ऍक्सिस असेल. बरोबर ना? झेड ह्याला असं अजून करा की आता इकडच्या बाजूला दिसतोय बघा झेड गेलेला. बरोबर, हा झेड असेल. तर इथं याचा मी सेंटर पॉइंट ओ मार्क करून देतो, जसं ऍज अ सेंटर पॉइंट ऍज अ सी मार्क करूया, म्हणजे कन्फ्युजन होणार नाहीये. इट्स अ डिस्टन्सेस आय वुड लाईक टू मार्क ऍज अ फ्रॉम द वाय ऍक्सिस ऍज अ एक्स. दिस ऍज अ एक्स विल कन्सिडर फ्रॉम द अलॉंग द वाय ऍक्सिस ऍज अ वाय, अँड फ्रॉम द झेड ऍक्सिस आय वुड लाईक टू मार्क ऍज अ झेड. हे झेड असेल, म्हणजे हे काय डिस्टन्स असणार आपलं, दिस विल बी द एक्स, दिस विल बी द वाय, अँड दिस इज नथिंग बट द झेड डिस्टन्स. ओके, दिस इज अ झेड. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम काय सांगतो की हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, आणि हा त्यांना परपेंडिक्युलर आपल्या बाजूला दिसणारा परपेंडिक्युलर ऍक्सिस हा झेड ऍक्सिस आहे. बरोबर, जर का तो परपेंडिक्युलर ऍक्सिस झेड असेल, किंवा मी आणखी साईडला दुसरा फिगर काढतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर होईल बरोबर की काय असतं ते. हा समजा आपला एक ऍक्सिस आहे, हा दुसरा ऍक्सिस आहे, आणि हा थर्ड वाला झेड आहे, असं आपण अझ्युम करूया. जस्ट अ मिनिट. आणि आपला जो आर्बिटरी जो शेप आपण घेतलेला आहे, तो आपला आर्बिटरी शेप हा समजा इथं कुठेतरी आहे, हा असा आहे. क्लिअर? आणि हा आपला ओरिजिन ओ आहे. कोणाचा? तीन कोऑर्डिनेट ऍक्सिसचा. आता कंडिशन काय आहे, तिघ एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे हा याला परपेंडिक्युलर आहे, हा याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे याचा अर्थ झाला हा याला परपेंडिक्युलर आहे. बरोबर, दिस इज अवर झेड ऍक्सिस विल कन्सिडर, दिस इज अवर वाय ऍक्सिस, अँड दिस इज अवर एक्स ऍक्सिस. क्लिअर? आता इथं जे स्टेटमेंट आपण जे सांगितलं परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचं, ते काय सांगतं की आय झेड झेड, आय अबाउट झेड झेड ऍक्सिस इज इक्वल्स टू झेड झेड. कोण आहे? हा झेड ऍक्सिस आहे. कोणाला परपेंडिक्युलर आहे? एक्स आणि वाय ला. पण कसे आहेत, हे तिघ एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, आणि तिघ एकाच पॉईंट मधून पास होतात. ही कंडिशन महत्वाची आहे. इज इक्वल्स टू काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट द एक्स एक्स ऍक्सिस प्लस अबाउट द वाय वाय ऍक्सिस. क्लिअर? हे झालं आपलं परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचं. सिमिलरली जर का तेच आपण पॅरल ऍक्सिस थिअरमला घेतलं, तर मी दुसरी डायग्राम घेतो इथं. समजा हा असा आपला ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे. क्लिअर? आणि याचा जो सेंटर पॉइंट आहे, तो सेंटर पॉइंट समजा आपला इथं आहे, मी त्याला सी ने मार्क करतो. इट इज अ सेंटर पॉइंट सी. तर तो सेंट्रोइडल ऍक्सिस जो आहे, तो मी रेड कलरने घेतो, म्हणजे आपल्याला इंडिकेट होईल इझिली. सेंटर पॉइंट मधून पास होणारा हा आपला सेंट्रोइडल ऍक्सिस एक्स एक्स घेतला मी, सी मधून पास होणारा. आणि आपला दुसरा जो ऍक्सिस आहे, ज्याच्या भोवती आपल्याला त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे, तो आपला पॅरल ऍक्सिस थिअरम मी ए बी असा अझ्युम करतो. इथं सपोज दॅट दिस इज एन माय ए बी ऍक्सिस. जस्ट अ मिनिट. ए बी ऍक्सिस अँड दिस इज अवर एक्स एक्स ऍक्सिस. एक्स एक्स कसा आपला आता हा सेंट्रोइडल आहे, म्हणजे त्याच्या सेंटर मधून पास होतो. क्लिअर? आणि ह्या दोघांमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, आपण एच किंवा डी ने अझ्युम करूया. साधारणतः आपण हाईट आहे म्हणून त्याला एच म्हणतो, त्यामुळे मी याला एच असं अझ्युम करतो. सपोज दॅट दिस इज अ एच. तर पॅरल ऍक्सिस थिअरम काय सांगतो की याचा टोटल एरिया, जर का मी समजा टोटल एरिया हा स्मॉल ए घेतला, कारण खाली मी ए बी घेतलेला आहे, टोटल एरिया ए आहे, सेंटर सी आहे, एक्स एक्स हा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे, आणि ए बी हा ऍक्सिस कसा आहे,
या सेंट्रोइडल एक्सिसला पॅरल आहे. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया बाय पॅरल एक्सिस थिअरम म्हणजे कोणता, एबीच्या भोवती जर का घ्यायचं म्हटलं तर आय ए बी इज इक्वल्स टू काय राहतं ते आय एक्स एक्स प्लस प्लस काय राहतं एरिया ए इंटू स्क्वेअर ऑफ द हाईट मी एच इंटू एच करतो म्हणजे त्याचा स्क्वेअर होणार. हे काय झालं आपलं पॅरल एक्सिस थिअरम झालं प्रिन्सिपल आणि हे आपलं काय झालं परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम प्रिन्सिपल झालं. क्लियर? सो दिस इज एन आयडिया अबाउट द पॅरल एक्सिस अँड अ परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम. क्लियर? नाव द नेक्स्ट पार्ट इज अबाउट द रेडियस ऑफ गायरेशन. तर तुम्हाला माहिती आहे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय रे, ते फिजिक्स मध्ये शिकला असाल रेडियस ऑफ गायरेशन काय असतं बनवून एनी वन. रेडियस ऑफ गायरेशन रेडियल डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन ऍट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ओके आणखी मॉडिफिकेशन कोणाला करायचे का याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये सॉरी रेडियस ऑफ गायरेशन मध्ये. तर यांनी जे सांगितलं आय थिंक सो निकिताने उत्तर दिलं त्याचं काय होतं की असा पॉइंट की ज्याच्या भोवती होल मास कॉन्सन्ट्रेट झाले किंवा वेट कॉन्सन्ट्रेटेड झाले आणि त्याचं रेडियल डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून बरोबर असं सांगितलं ना. यस सर. ओके आता मी याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन करतो. एक्झॅक्टली व्हॉट एव्हर यू हॅव स्टडीड दॅट इज अब्सोल्युटली करेक्ट नो प्रॉब्लेम नो डाऊट. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय राहतो की एखादा ऑब्जेक्ट जर का एखाद्या पॉइंटच्या भोवती रोटेट होते असं आपण अज्यूम केलं म्हणजे काय तुम्ही बऱ्याच वेळा लहानपणी तो यात्रेतला एक ते चेंडू मिळायचा बघा प्लास्टिकचा चेंडू असा त्याच्यामध्ये वाळू भरली त्याला रबर बांधलेला असायचा आणि तो रबर काय करायचा आपण असं फिरवायचं तो काय करायचा बॉल हा बरोबर रोटेट व्हायचा असा हातामध्ये बरोबर तिथं रबर राहायचं आणि हा बॉल रोटेट व्हायचा. क्लिअर? आता या केसमध्ये काय होतं तो रोटेट होत असताना त्या बॉल मधल्या प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्टन्स राहतं रेडियल डिस्टन्स ते आपल्या सेंटर ऑफ रोटेशन पासून वेगळं वेगळं राहतं. क्लिअर? मग या केसमध्ये काय होतं त्या सर्वांची मुवमेंट घ्यायचं म्हटलं तर डिफिकल्ट होतं. मग त्या केसमध्ये काय केलं जातं तो ऑब्जेक्ट हा बॉल हा स्क्वीज केला जातो आणि त्याचं प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स त्या सेंटर ऑफ रोटेशन पासून सेम आहे असं अजून केलं जातं त्याला रेडियस ऑफ गायरेशन असं म्हटलं जातं. क्लियर? वी विल डिस्कस इन डिटेल्स इन द नेक्स्ट लेक्चर. टुडे विल स्टॉप हिअर. इमिडिएटली यू डू मार्क युअर अटेंडन्स ओके इन द चॅट बॉक्स.